नमस्कार, मी परमेश्वर महेंद्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी चॅनलवर हॅशटॅग MLA प्रॉपर्टी ही आपली खास सिरीज। या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत आपण अनेक नेत्यांची संपत्ती, त्यांचे लाईफस्टाईल, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे व्यवसाय अशी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे। त्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील। आज आपण अशाच एका नेत्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। नितीन जयराम गडकरी असं नितीन गडकरी यांचं पूर्ण नाव। ते भाजपाकडून नागपूर या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत। नाना पटोले आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये लढत झाली होती, ज्यामध्ये त्यांनी नाना पटोले यांचा पराभव केला। त्यांची जन्मतारीख आहे 27 मे 1957। त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी पत्ता दिला होता, हिल रोड गोकुळपेठ नागपूर, आणि त्यांचा ईमेल आय डी आहे nitin.gadkari@nic.in। आणि त्यांचा संपर्क क्रमांक त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रानुसार निवडणूक आयोगाकडे जो सादर केलेला आहे तो आहे 98210805222। आपला व्यवसाय त्यांनी शेती दाखवलेला आहे। 4 गुन्ह्यांची नोंद देखील नितीन गडकरी यांच्यावर आहे। आता बघूया त्यांचा शैक्षणिक तपशील। नितीन गडकरी यांचं LLB पूर्ण झालेलं आहे 1982 लॉ कॉलेज नागपूर येथून त्यांनी आपलं LLB पूर्ण केलेलं आहे। नितीन गडकरी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी ITR मध्ये दर्शवलेलं त्यांचं उत्पन्न बघूयात। 2013-14 त्यांनी 2 लाख+ आपलं उत्पन्न दाखवलेलं आहे। 2014-15 ते 6 लाख दाखवलं। 2015-16 ते 6 लाखाहून 8 लाख झालं। 2016-17 त्यांनी 7 लाख दाखवलं, म्हणजे 1 लाख तिथे कमी झालं। आणि 2017-18 त्यांनी ITR मध्ये त्यांचं उत्पन्न फक्त 6 लाख दाखवलेलं आहे। नितीन गडकरी यांच्याकडे जंगम मालमत्ता किती आहे, म्हणजे मूव्हेबल असेट्स नितीन गडकरी यांच्याकडे किती आहे, त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार आपण ही सगळी माहिती बघतोय। जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा त्यांच्याकडे कॅश होती 54,000+ बँकेमध्ये ज्यांचे डिपॉझिट होते 21 लाख+। कंपन्यांचे बॉन्ड आणि शेअर्स होते त्यांच्याकडे 13 लाख+ आणि इन्शुरन्स LIC वगैरे हे त्यांच्याकडे 10 लाख+ आहेत जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं। नितीन गडकरी यांच्याकडे गाड्या कोणत्या आहेत, 6 लाख+ त्यांच्याकडे इनोवा आहे, 7 लाख+ एक मारुती आहे, इसुज ही एक गाडी आहे त्यांच्याकडे 8 लाख+, महिंद्राची देखील एक गाडी त्यांच्या नावावर आहे ज्याची किंमत 5 लाख+ आहे। आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे इतरही काही गाड्या आहेत ज्याची एकूण जर किंमत आपण बघितली नितीन गडकरी यांच्याकडे तर 46 लाखांची वाहनं नितीन गडकरी यांच्या नावावर आहे आणि 53 लाखाची ज्वेलरी देखील नितीन गडकरींकडे आहे। एकूण जंगम मालमत्ता जर या सगळ्यांची गोळाबेरीज आपण केली तर ती जाते 2 करोड+, अर्थात मूव्हेबल असेट्स नितीन गडकरी यांच्याकडे 2 करोड+ आहे। आता नितीन गडकरी यांच्याकडे इमूव्हेबल असेट किती आहे ते बघूया, म्हणजे अचल संपत्ती किती आहे नितीन गडकरीकडे। शेतजमीन त्यांच्याकडे आहे 2 करोड+, राहण्यायोग्य घरं किंवा निवासी इमारती त्यांच्याकडे 14 करोड+ आहेत। आणि अशा प्रकारे अचल मालमत्तेचा म्हणजे इमूव्हेबल असेट्सची गोळाबेरीज जर केली तर 16 करोड+ त्यांच्याकडे इमूव्हेबल असेट्स आहे, अचल मालमत्ता आहे। या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर नितीन गडकरी यांच्याकडे एकूण मालमत्ता किती आहे, तर नितीन गडकरी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावरती तेव्हा देय रक्कम होती 4 करोड+। उत्पन्नाचा स्रोत त्यांनी शेती दाखवलेला आहे आणि त्यांची एकूण मालमत्ता आहे 18 करोड+। तर हॅशटॅग MLA प्रॉपर्टी या आपल्या सिरीजमधील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। लवकरच घेऊन येऊ तुम्ही सांगाल तो पुढचा व्हिडिओ। तोपर्यंत रजा घेतो। जय महाराष्ट्र।